नमस्कार, मी आकाश वरपे। झुंजार नेता लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, आगामी दिवसात भरपूर पाऊस, कृषी तज्ञांचं आवाहन। मराठा आरक्षणावर पहिल्यांदा राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, छत्रपती संभाजी राजे। नवीन नेतृत्व तयार झाले, राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांची भावना। आषाढी वारी पायी नको, आळंदी ग्रामस्थांचा विरोध। चंद्रकांत पाटील निरागस आणि निष्कपट, लहान मुलं बडबड करतं तसा आनंद घ्यायचा, संजय राऊत। मलाड इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाची मदत, मुख्यमंत्री ठाकरे। केंद्र सरकारने लागू केलेला भाडेकरू कायदा महाराष्ट्रात लागू करू नका, शिवसेनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे मागणी। कितीही संकट येऊ, महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही, अजित पवार। कोविशिल्ड लसीमुळे शरीराकडे लोखंड स्टील आकर्षित होतं, नाशिक मधल्या अरविंद सोनार यांचा दावा। आणि बीड जिल्ह्यामध्ये आज 168 जणांना कोरोनाची लागण। आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये शेतीच्या वादातून 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। गेवराई तालुक्यातील लुखामसला गावात शेत जमिनीच्या बांधावरून भांडण झाले। या किरकोळ भांडणाचे परिवर्तन तुफान हाणामारीत झाली। यात सविताबाई थोरात, अनुराज थोरात, केशव थोरात तिघे जण जखमी झाले आहेत। शेत रस्त्याच्या वादातून 7 जणांनी संगनमत करून तिघांवर प्राणघातक हल्ला केला। जखमींनी तात्काळ गुन्हा दाखल करा, त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता। दरम्यान वरिष्ठ पोलिसांच्या आश्वासनानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे। यामध्ये अनुराज याला डोक्यात कुऱ्हाडीचा गंभीर घाव लागल्याने तो रक्तबंबाळ झाला, तर आई सविताबाई व केशव यांना देखील काठीने जबर मारहाण करण्यात आल्याने ते देखील जखमी झाले। जखमी तिघांनाही गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचार करून अनुराज याला गंभीर मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत। झुंजार नेता लाइव्ह साठी दीपक जाधव, बीड। बीड जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर गीते यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्याकडे लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयाची जबाबदारी दिली आहे। बीड जिल्हा शल्यचिकित्सक पदाच्या प्रभारी चार्ज माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साबळे यांना देण्यात आला आहे। डॉक्टर गीते यांच्या जागी डॉक्टर साबळे हे आज दिनांक 10 जून रोजी शल्यचिकित्सक पदाचा पदभार घेणार असून माजलगावकडून बीडकडे रवाना झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। आधीच कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असताना आता बीडमध्ये थेट शाळा बंद करण्याचा निर्णय संस्था चालकांनी घेतल्यानं विद्यार्थ्यांचे भविष्यव्य अंधारात आले। प्रशासनाने 25% थकवल्यानं संस्था चालकांनी हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे शाळा आणि प्रशासनाच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना वेठीस धरलं जातंय। बीड शहरातील शाहूनगर भागात असणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल शाळेने शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन करत पालकांना कसलीही पूर्वसूचना न देता शाळा बंद केली आहे। यामुळे या शाळेत शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत मोफत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता आपल्या पाल्याच्या भवितव्याचा काय आहे असा प्रश्न पडला आहे। यामुळे या सर्व पालकांनी एकत्रित येत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासमोर ठिय्या केला, तसेच शिक्षक उपसंचालकांना अडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा अशी मागणी केली आहे। शाळा बंद होते, काय तुमची चर्चा झालेली आता जिल्हा परिषदेत? आम्ही बीडमधली जी श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल आहे यांनी कसली पूर्वकल्पना न देता या कोरोनाच्या संकट काळात शाळा बंद केलेली आहे। RTA अंतर्गत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवेश आहेत। शाळा बंद झाल्यामुळे या RTA अंतर्गत जे प्रवेश झालेले पालक आहेत यांच्यासमोर कोरोनाच्या काळात एक मोठं संकट निर्माण झालेलं आहे की आपल्या पाल्यांचं आता पुढे भवितव्य काय। आम्ही 3 महिन्यापूर्वी शिक्षण विभागाला शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिलं, त्यांनी या प्रकरणाची कसल्या प्रकारे गांभीर्याने न घेता कसली कारवाई केली नाही। आम्ही 2 दिवसापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेबांना
भेटलो त्यांनी आम्हाला सकारात्मक भूमिका देत त्यांनी कारवाई करू असं सांगितले। जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जरी सकारात्मक असले तरी ये प्रकरण आणखीने ज्या पद्धतीने लवकरात लवकर यांना प्रवेश मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत। आत्ता आम्ही उपसंचालकांची भेट घेतली त्यांनी कसल्या प्रकारचा चांगल्या प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही। आमची एवढीच आपल्या माध्यमातून मागणी आहे की लवकरात लवकर या आरटी इथले जे विद्यार्थी यांना न्याय द्यायचं काम करावं एवढीच आमची मागणी। प्रश्न मार्गी नाही लागला तर एक काय तुमचा इशारा असतो? हां, हा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि तरी या जर प्रशासनाला जाग आली नाही तर आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल। कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण पद्धती राबवण्यात आली होती परंतु संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलने मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देखील दिले नाही। या उपर विद्यार्थ्यांना शाळेच्या वह्या पुस्तकांचे किट घेण्यास भाग पाडले। ही शाळा मान्यता प्राप्त असून या शाळेचे आरटीई पोर्टलला नोंद आहे। शाळेमध्ये आरटीई अंतर्गत मोठ्या प्रमाणात प्रवेश आहेत। शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत एकदा प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले जाईल असे स्पष्ट आहे। परंतु शाळेने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होत आहे। तसेच या शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना अधांतरी राहण्याची वेळ आली आहे। तिथं जे टीचर ठेवलेले होते ना त्यांना स्पेलिंग सुद्धा येत नव्हती कुणालाच आणि बरोबर शिकवत नव्हते ते लोक। आणि आम्ही तक्रार केली ना तर आम्ही पुढं काय करायचं ते करू, अनुभवी टीचर आहे, असं आहे तसं आहे आम्हाला म्हणायचं ते। आणि नंतर आम्ही आर टीमध्ये झालेला आहे ना आमचा नंबर म्हणून आम्ही गप्प बसलो। मग नंतर काय केलं त्यांनी शाळा बंद केली आणि कबूलनामा सुद्धा केलं नाही की आम्ही बंद करणार आहोत। आम्ही फोन केला तर म्हणलं कुणी म्हणलं तुम्हाला। आणि नंतर आता तर पूर्णच बंद झालेली आहे आणि आता त्यांनी काहीच केलं नाही, दुसऱ्या शाळेत समावेश करायचं प्रवेश द्यायचं काहीच नाही। आता आमच्या पुढं मुलांचं शिक्षण कसं करायचं ते पुढं आमचं हे प्रॉब्लेम आलेला आहे। माझं नाव शेख शबाना आहे। शाळा बंद झाल्यानंतर या सर्व पालकांनी मिळून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना लेखी निवेदन दिले मात्र त्या निवेदनावर अद्याप काहीच कारवाई करण्यात आली नाही। जर शिक्षण विभागाने या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार नाही केला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा शिक्षण तज्ज्ञ आरटीआय कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे। या संदर्भात संस्था चालकाकडे विचारणी केली असता प्रशासनाकडे 25% थकले असल्याचे कारण देत शाळा सुरू ठेवणं परवडत नसल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे संस्था चालक आणि प्रशासनाच्या वादामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आलंय। संबंधित प्रशासनाने थकीत रक्कम दिल्यास शाळा सुरू ठेवू असे शाळेच्या मुख्याध्यापिका सांगत आहेत। हमने जितना भी फायनान्शियली ऍडजस्टमेंट जो करना था वैसे हमारे स्टूडेंट ऍक्च्युअली है 95 टोटल स्ट्रेंथ और उसमें से भी 30 स्टूडेंट्स जो है आरटीई के हैं, राइट। तो और ये जो बिल्डिंग है इसका रेंट है 1.3 लाख नियर अबाउट। तो और जो बाकी जो स्टूडेंट्स है जो आरटीई में नहीं है जो रेगुलर फीस के हिसाब से तो उनका भी ये ऑनलाइन जैसे हमने स्टार्ट किया था उसके हिसाब से हमको अभी तक मिला ही नहीं कुछ फीस। ऑनलाइन है इसकी वजह से फीस किसी ने पेड नहीं किया तो फिर रेंट तो देना ही देना है, राइट। और दो तीन साल से तो आरटीई का भी जो गवर्नमेंट से हमें आना चाहिए अमाउंट वो भी नहीं मिला। तो इसका प्रस्ताव जो है हमने गवर्नमेंट को एक प्लेन पेज पे हमने दिया भी था, नहीं दिया ऐसा सवाल ही नहीं है। हमारा जो प्रॉब्लम है उसका तो हमने गवर्नमेंट के पास सोल्यूशन के लिए दिया भी था लेकिन उसका कुछ रिप्लाई नहीं आया गवर्नमेंट से। शिक्षण विभाग जो है वो अभी तक भी हमें ब्लैंक में ही उन्होंने रखा है, अभी तक कुछ बताया नहीं। लेकिन अभी तक 90 अबव जो लड़के हैं आपके उनका उनके लिए क्या प्लानिंग किया आपने? सर देखिए ये जो स्टूडेंट्स है जो फीस वाले तो उन्होंने कम से कम एटलीस्ट ठीक है इस पैंडमिक सिचुएशन में मानते हैं कि सभी हर चीज़ तो पे नहीं कर सकते लेकिन जो भी कर सकते हैं कम से कम मिनिमम भी अगर किया होता तो हम बिल्कुल एडजस्ट कर सकते थे लेकिन सपोर्ट फाइनेंशियली जो सपोर्ट है
जो एटलीस्ट मिनिमम बेसिस पे जो संस्था को चला सकते हैं, तो उसका तो कोई रास्ता ही नहीं है, मार्ग नहीं है, इसीलिए हमें ये करना पड़ रहा है सर। तो स्कूल बंद होने वाली है अभी फिलहाल? नहीं कह सकती मैं। अगर हमें शिक्षण विभाग से अगर सपोर्ट मिला तो 100% हम लोग इसको कंटिन्यू करने में कोई प्रॉब्लम नहीं है। या शाळेत विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत प्रवेश असल्याने दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताना आरटीईचा लाभ द्यायचा कसा, हा प्रश्न शिक्षण विभागासमोर आहे। तसेच या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार का, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। झुंजार नेता लाइव साठी दीपक जाधव, बीड। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2-3 महिन्यापासून बीड जिल्हा पूर्णपणे कडकडीत बंद होता। जिल्हा अधिकाऱ्याच्या नवीन आदेशानुसार सर्व व्यवहार 7-4 या वेळेत सुरळीत असून त्यामध्ये केश कर्तनालाही समावेश आहे। परंतु त्यांनी केलेल्या कटिंगच्या 25-25 दरावाढीने सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लागत आहे। आज सध्या स्थितीला फक्त केस कापण्यासाठी 130 रुपये लागतात, तर दाढीसाठी वेगळा चार्ज लागतो। मेहनत तर तेवढीच लागते, साधन सामग्री पण तेवढीच लागत आहे। मग आजच्या लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर सलूनची दरवाढ कशी काय झाली, सर्वसामान्य जनतेत चर्चेचा विषय झाला आहे। आज सलूनचे भाव 25-25 झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे, हे नक्कीच। झुंजार नेता लाईव्ह साठी बळीराम भोसले, बीड। अष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील बी बियाण्यांची चढ्या भावाने होणारी विक्री तात्काळ बंद करावी। महसूल व कृषी विभागाचे संयुक्त पथक नेमून कृषी दुकानात बी बियाण्यांची विक्री करण्याबाबत 9 जून रोजी बीडचे उपजिल्हा अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांची माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली होती। या मागणीची उपजिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हा कृषी अधिकारी बीड यांना पत्राद्वारे आदेश दिले आहेत। झुंजार नेता लाईव्ह साठी उत्तम बोरके, अष्टी। अष्टी शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अभिजित सायबर यांनी अष्टी येथील शासकीय कोविड सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फळे व बिस्लेरी पाणी बाटल्या वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली। फळे वाटप करताना उपनगराध्यक्ष सुनील रेडेकर, पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, उत्तम बोडके उपस्थित होते। झुंजार नेता लाईव्ह साठी उत्तम बोडके, अष्टी। डॉक्टर अभिजित सायंबर, आज या ठिकाणी मी शासकीय ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे सामाजिक बांधिलकी म्हणून केळी व पाण्याचे वाटप करीत आहे। आज कुठलंही निमित्त नाही, पण मला एक सामाजिक बांधिलकीची फारच इच्छा असल्यामुळे मी हे सगळं करीत आहे। ठीक आहे, चालू काय पोट माणसं। महाभयंकर संकटात आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी कोणतेही राजकारण न करता कोरोना रुग्णांची मदत केली आहे। माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी अंबळनेर येथील आनंद चॅरिटेबल संस्थेच्या भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन कोरोना रुग्णांची चौकशी करून सदिच्छ भेट दिली। काही अडचण असल्यास सांगा, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, खचून जाऊ नका, अशा शब्दात कोरोनाग्रस्त रुग्णांना आधार दिला। या प्रसंगी अंबळनेरचे सरपंच उद्धव शेठ पवार यांच्यासह आदी उपस्थित होते। झुंजार नेता लाईव्ह साठी चंद्रकांत पवार, अंबळनेर। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत पीक कर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती। त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली। मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत पीक कर्ज 0% व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22व्या वर्धापन दिनी महाविकास आघाडी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अनोखी भेट ठरली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे। झुंजार नेता लाईव्ह साठी अनंत कुलकर्णी, परळी। आता पाहूया बीड जिल्ह्यातील कोरोनाची झटपट आकडेवारी। बीड जिल्ह्यात आज 10 जून रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3,445 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या। त्यात 168 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले, तर 3,277 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे। आजच्या अहवालात आढळलेल्या रुग्ण जिल्ह्यात आंबेजोगाईत 19, अष्टी 25, बीड 33, धारूर 6, गेवराई 15,
केज 25, माजलगाव 12, परळी 9, पाटोदा 5, शिरूर 14, वडवणी 15 असे रुग्ण आढळून आले आहेत। याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटूया काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजारनेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राइब करा आणि खालील दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्कार।